तेवढंच कारण नसताना आपल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये उठसट साहेबच बोलले होते, उठसूट साहेबच बोलले होते, करणार काय साहेब? तुम्ही 7:30 वाजता 8:30 वाजता त्यांच्या घरी जाऊन बसायचे, साहेब चला, साहेब चला, साहेब चला. मी ज्या गोष्टीपासून भाषणाला सुरुवात करणार आहे ते म्हणजे दिल्लीच्या निवडणूक कार्यालय, निवडणूक चुनाव आयोग, इथे समोरच्या बाजूनी वकील बोलत होते आणि साहेब निवांत शांत 84 वर्षाचा हा योद्धा एवढ्या प्लास्टिकच्या खुर्चीवरती बसून होते. माझ्या बाळाला कोणीतरी हिसकावून घेत आहे, मी जन्म दिलेल्या पक्षाला कोणीतरी त्याचा गळा घोटतोय, मला ही लढाई लढली पाहिजे, वकिलांवर सोडून चालणार नाही, मला तिथे उपस्थित राहायला पाहिजे, या भावनेतनं साहेब तिथे आले. आणि सौरभचा वकील साहेबांकडे बघून म्हणतो की यांनी कधी पक्ष लोकशाही पद्धतीने चालवलाच नाही, हे स्वतःला संस्थानिक समजतात, यांना लोकशाहीची ओळखच नाही. मला तुम्ही हात वरती करून सांगा, तुम्हाला एकाला तरी कधी अशा या साहेबांच्या स्वभावाची ओळख झाली आहे? कधी झाली आहे? हात उंच करून विचारतोय, हात उंच करून उत्तर द्या. साहेब हुकुमशाह आहेत, साहेब संस्थानिक आहेत, यांची बोलण्याची हिम्मत कशी झाली? 18.5 वर्ष मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतर तेही काही फार मेहनत करावी लागायची नाही, निवडून आल्यानंतर ती साहेबांच्या सभांमुळे निवडून यायचं आणि घरी फोनच्या बाजूला बसून राहायचं आणि साहेबांचा फोन येणार, जा तुला गृहमंत्री केलंय, जा तुला इरिगेशन दिलंय, हे सगळं केल्यानंतर हे ऐकावं लागायला किती दुर्दैव आहे. गेलं त्याचं दुःख नाही, पण ज्या माणसाने हे सगळं करून दाखवलं त्याच्याबद्दल इतकं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे माणुसकीला न शोभणार आहे. अर्थात जाऊ द्या, त्यांचं कृत्यात कुठलंच कृत्य हे माणुसकीला शोभणारं नव्हतं. एवढीच हिंमत होती तर सांगायचं होतं, साहेब आम्ही चाललो, आम्ही दुसरा पक्ष काढतोय, आम्हाला नाही पटत तुमचे विचार, आम्हाला जाऊ द्या. साहेब कोणालाही अडवत नाहीत, साहेबांनी सांगितलं असतं खुशाल जा, मग ते दरवेळेस सांगायचं ते नाही, साहेबांबरोबर चर्चा झाली होती, साहेबांबरोबर चर्चा झाली होती. मी नेहमी सांगतो लोकांना की शरद पवार इज ऑलवेज ओपन फॉर निगोशिएशन्स, ही डझंट कम टू अ कंक्लुजन. कुणाशीही चर्चा करायला दरवाजे उघडेत, पण अंतिम निर्णय माझा आहे, तोपर्यंत तो मी घेत नाही, माझा गृहित धरू नका, ते शरद पवार आहेत. तेवढंच कारण नसताना आपल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये उठसट साहेबच बोलले होते, उठसूट साहेबच बोलले होते, करणार काय साहेब? तुम्ही 7:30 वाजता 8:30 वाजता त्यांच्या घरी जाऊन बसायचे, साहेब चला, साहेब चला, साहेब चला. साहेब का तुम्हाला घराच्या बाहेर राखून देणार होते? याच्यातलं एक वाक्य खोटं असेल तर आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगा की तू बोलला ते खोटं होतं. साहेबांनी नव्हतं जायचं. ज्या 7-65 वर्ष ज्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामीचा चेहरा झाले साहेब, ज्यांचा वारसा सांगतात साहेब, फुले, शाहू, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांनी जे विचार जपले ते विचार जपण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे. आज जेव्हा लोकसभेमध्ये पंतप्रधान महिला ते काय रिझर्वेशनच्या गोष्टी करतात आणि सांगतात ये पहिली बारी हो रहा है, अरे बाबा आमच्या बापाने ते फार वर्षापूर्वी केलं, 30 वर 50 वर नेलं, पायलटमध्ये आरक्षण आणलं, आर्मीमध्ये आरक्षण आणलं, नेव्हीमध्ये आरक्षण आणलं, एअरफोर्समध्ये आरक्षण आणलं, हे कोणी नाही फक्त शरद पवारांनी केलंय. तेव्हा मीच पहिल्यांदा करतोय असं म्हणू नका, हे यांनी पायंडा पाडून दिलाय आणि तुम्ही फार उशिरा चालायला शिकलात. जर शरद पवार साहेबांनी 93 केलं तर मोदी साहेबांनी 2002 करायला पाहिजे होते. जे मुख्यमंत्री झाले गुजरातमध्ये त्यांना महिलांना रिझर्वेशन द्यायचं नाहीये, त्यांनी सांगितलं जेव्हा आता परत एकदा सेन्सस होईल त्या सेन्ससमध्ये महिलांची मोजणी होईल त्याच्यानंतर आरक्षण येईल. आणि म्हणून आमची मागणी आहे
की एकाच समाजाला पुढे ढकलण्यापेक्षा महाराज या देशामध्ये जेवढे समाज आहेत आणि खास करून मागासलेले जे समाज आहेत बिहारनी सगळ्यांचे डोळे उघडले. 85% समाज बिहारमध्ये मागासलेला सापडलेला. मागासवर्गीयांना काय प्रतिनिधित्व मिळतं समाज लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये. आणि म्हणून आम्हा सगळ्यांची मागणी आहे की देशामध्ये जातीनुसार जनसंख्या झालीच पाहिजे, लोकसंख्या मोजली गेलीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. आणि निशित कुमारचं मी ह्याच ठिकाणावरनं जाहीर आभार मानतो की त्यांनी देशाला दिशा दिली.